वय बिया मला सांग सारखं मोबाईल मध्ये काय असतं तर कामाधान द्यायचं बघ पैसे कमवायची कुठंतरी आप्पा पैसे कमवायचा xm.com नावाचा एक नवीन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सापडलाय मला बर xm.com एक सुरक्षित विश्वसनीय आणि जगप्रसिद्ध ब्रोकर आहेत जे आपल्याला योग्य ऑफर देतात बर आणि कसं आहे आप्पा आजकाल पैशाचा पर्याय सोर्स पाहिजे आणि या रोगराईच्या काळात मार्केट समजून घेऊन प्रगती करायला हीच योग्य वेळ आहे आणि मार्केट उचललं किंवा ढासळलं तरी xm.com मध्ये क्रिप्टो करन्सी गोल्ड यामध्ये आपण पैसे मिळवू शकतोय अरे वा xm.com वर डिपॉझिट बोनस पण असतो आणि याच्या सीझनल प्रमोशन मधील विजेत्यांना वेगवेगळी बक्षिसे पण असतात बर यात मल्टी ऑर्डर्ड कस्टमर सपोर्ट आहे तसेच हिंदी इंग्लिश यासारख्या भाषेत एज्युकेशन पॅकेज सुद्धा आहे बरे की यात जिंकलेले पैसे आपण सहज विड्रॉ करू शकतो आणि याचं ऍप आहे का नाही वापरायला एकदम सोपं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यावर जाऊन आत्ताच डाउनलोड करा नालाय का ना तुमची सुधारायची काय लक्षण दिसत नाही तर बघणार असेल कोणी तर दाढी करण्याला अर्थ आहे नाहीतर आंघोळ करणं सुद्धा व्यर्थ आहे कोणी लिहिलं रे पाचशे वेळा तुम्हाला सांगितलं फालतू काय ठरवली व्हायचं नाही माकडं तुमची काय सवय जाणार नाही सर उगाच माझ्याकडे बघून बोलू नका मी लिहिलेली नाही ती ए असवाला मी म्हटलं का तू लिहिलीस ती तू सांग कोणी लिहिलंय ती सर आलत्या लिहिले मला माहित आहे पण मी याचं नाव सांगणार नाही कारण माझा जोडीदार आहे आईचा गो हेणला का माझं द्या उठवलं ए आलत्या तू तर लिहिलं चुकायच्या सर परत मी लिहित नाही एवढ्या पावटी माफ करा चुकायच्या मग आता हे कसं लिहिलेस एक जण मला म्हणला सरांच्याकडे काळ कुत्र पण बघत नाही म्हणून सर आंघोळ करत नाही त्याच्यावर नाही मान लिहा नालाय काय तिसरे जण तुझ्याकडे झालंय तुला चोपूनच काढतो कानपडवाची तर खाली बसतो नाण्या शिर्या उठा तो मागे त्याचा हात धरा म्हणजे कानपड त्याचा खाली बसला नाही पाहिजे या पुढं खूप मोठला डुंगण्यातला पोलीस साठला चुकायच्या नाही त्याला धरा म्हटलं तिथं बसतावी अरे अरे मागते सर लय जोरात पडले डोंगान चेपले पाग मागते जरा होईल्या का म्हातारपण गायला येणं म्हणजे बीज हाताचं चालायला लागते का कोणाच ठेव ए बंगारवाल्या काय चेपलं चेपलं डोंगान चेपल्याला तू काय माझा आउट काढून देणार अशी आणि काय चुकायच्या तू काय म्हणतो म्हातारपणे हातावर चालणार हातावर चालणार नाही मी त्याच्यावर चालेल चुकायच्या बोटा म्हणतोय मी हा करतोय बर मुलांनो आज मी उजळणी घेणार आहे सर कधीतरी शिकवत पण जावा की बघल जावा उजळणी घेतात चार महिने झाला हातात पुस्तक धरलंय जागा चुकायच्या मी पुस्तक हातात धरणार माझा त्यो हातात धरीन काय पेन पेन चुकायच्या शिंदे उठ पुढे मी तुला दोन वाक्य सांगतो त्या वाक्याचं आपल्या जीवनात घडलेलं एखादं उदाहरण दे विचारा विचारा एकदम भारी उदाहरण सांगतो मी बर मला सांग लोकांना लोकांना कापतं हिऱ्याला हिरा कापतो याचं उदाहरण सांग सोप्पा आहे सर काल तुम्हाला कुत्रं चावलं म्हणजे र मला काय कळलं नाही सर मी सांगतो त्याला काय म्हणायचं आहे ती लोकांना लोकांना कापत तसं तुम्हाला काल कुत्रं चावलं म्हणजे कुत्र्याला कुत्रं चावत असं म्हणायचं आहे त्याला काय सर थोडक्यात सांगायचं म्हणजे शिऱ्या तुम्हाला कुत्रा म्हणला काय म्हणजे मी कुत्रा आहे काय ज्या फालतूगिरी करतो बस का मी सर तुम्ही त्या इंग्रजीचे प्रश्न विचारणार होता विचारा की ए खोत उठ पुढे मी इंग्रजीचे तीन शब्द पळवले होतो त्याचा मराठीचा अर्थ सांग त्याचा मराठीचा अर्थ सांग फास्ट फास्टर फास्टेस्ट म्हणजे याचा अर्थ पळ जो आत पळ अरे तुझ्या आईला जोरात पळ सुकायच्या गंड भोपळ्या बस का ए खामकर उठ पुढे मी इंग्रजी शब्द फळवले तो त्याचा मराठीचा अर्थ सांग सांग अर्थ टी आय जी आर टार्झन द वंडर कार वंडर कार चुकायच्या वाचायच नाही सांग की थांबी वाचून जातो टी आय जी ई आर टार्गेट म्हणजे ध्येय सर ती टायगर असं लिहिलंय टायगर म्हणजे वाघ 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 आहेच मी हा बिन शिफ्टीचा गंड वागायचा सर तुम्ही काय म्हणतो तुम्हाला बस का शेके ओठ पुढे आफ्रिकेत आढळणाऱ्या तीन प्राण्यांची नावं सांग वाघ अरे वा किती हुशार आहे पोरका बघा त्याचा जरा खवा आपलं किती हुशार पोरका बघा
आणि दोन प्राण्यांचे नाव सांग. वाघाचे आणि वाघाचा पा. सो काहीचा तुम्ही त्यांच्यावरच जाणार बाचा. वाघाचे आणि वाघाचा पा. बर मुलांना उद्या आपल्या शाळेत पालक मीटिंग घ्यायची आहे, तरी आपापल्या पालकांनी घेऊन उद्या शाळेत हजर राहायचं. सर पालक म्हणून मोठ्या भावाला घेऊन आला तर चालतंय का? एका थोबाडीत पाडीन भावाला घेऊन येतोय, बापाला जायला घेऊन यायचं. सर उद्या किती वाजता पालकांनी घेऊन यायचं? उद्या सकाळी 10 वाजता पालकांनी घेऊन यायचं. जावा शाळा सुटली. अजय उद्या आमच्या शाळेत पालक मीटिंग आहे, मास्तर सांगले उद्या येताना पालक घेऊन या. अरे मी कालच बाजारात पालक आणलाय, नेजा की नेजा मास्तरला. ए मास्तर पालक म्हणजे पालकची भाजी न आय नाही बाला घेऊन यायला सांगितले. अरे मोकळा जाके बाला घेऊन मग. अजय तू चल की माझ्या बरोबर शाळेत, मी तुझं सगळं काम ऐकतो. अरे तुला उठला फोड, तुला कामापुरता गोडबोल तुझी थाल वाटला. ए मातारे राहून दे याच्या शाळेत, उगाच तोंडाचा पट्टा चालू करू नको. अरे कुत्री तुझा बाय म्हणजे मग तुझी कशी करतो हा जॅमपट्टी बघ मध्ये झाल. ए मातारे माझ्या नादाला लागू नको, तुझा मिसरीचा डबा वड्यात टाकून देईन. ए उठल्या वड्याच्या नाही तुझ्या मला सांगित, त्या मिसरी दगडे मी देकडे डबा धर. आईला काय तर आयडिया केली पाहिजे. होय वय बाबा काय करतोयस? आंघोळ करतोय पाटील साबण लाव. सकाळच्या दिसन झालंय मी गेम खेळायला लागलो होती. होय वय बाबा उद्या आमच्या शाळेत पालक मीटिंग आहे. मग जा की पालकासनी घेऊन. अरे मी परीक्षेत नापास झालोय, आमच्या बाला काळात बा मारेल. अरे मग मी काय करू नाचू? तू चल की माझा बाबून. सकाळच्या मला काय तेवढाच काम धंदा आहे जागारला. हे राहून दे पुकणी जा, परत त्या शिकलेल्या चिट्ट्या कॅड बरं द्यायला सांग, आणि तिच्या बाला बी सांगणार आहे तुमच्या दोघांचं लपड चालू आहे. जा सांग लपड सर आहे मी ना भेट तुझ्या तर. सुपात जुंदळ गोळी ते आयला आमच्या आईला काय काम नाही, धुंदेल राखण बसवले मला. नमस्कार विशाल दादा. नमस्कार काळेशराव, आपलं श्रेयशराव. विशाल दादा उद्या आमच्या शाळेत पालक मीटिंग आहे, माझा पप्पा म्हणून चाला की. पप्पा काय पण गप्पा मारू नको, इथं जुंदेल राखण बसायचे मला, तेवढाच धंदा आहे मला. जा चला की 100 रुपये देत तू. तुला काय चिंतेचर वाटलं मी? हल हल उद्या 30 तोळ बेंटेक्स तुम्हाला पोहोचवलं जाईल. नमस्कार संकेतराव. ए संकेत शेठ म्हणायचंय. बर बर गावात कोण कुत्र विचारत नाही. काय म्हणलास काय? संकेत शेठ उद्या आमच्या शाळेत पालक मीटिंग आहे, माझा बाप बनून चला की. येतो पण मला 250 रुपयाचा बेंटेक्सचा गोप करून देणार का? हे बघा 100 रुपयाच्या 2 बेंटेक्सच्या बांगड्या करून देतो तुम्हाला, ते हातात घाला 100 रुपये आहेत माझ्याकडे. सुकळीच्या बाय वाटलो मी तुला बांगड्या घालायला, चल वाटायला. आईला कोणच तयार होईना माझ्यावर पालक बनून यायला, काय होईल ती होईल असा जातो शाळेत. बर मुलांनो किती वाजता यायला सांगितले पालकांनी शाळेत? बर 15 मिनिटात पालक येतील, पालक आले की मीटिंगला सुरुवात करूया. काय मास्तर तुझा सांग लवकर कुठे मास्तर? शाळेत आहे. बेट शाळेत. कुठल्या बिळावर बसला? शाळेत शाळेत. हळू बोल की ऐकू येते की मला? हळू बोल चल गप्प्या. नमस्कार बसा. हसा हसू कशाला? हसायला आलो येतो मी. हा हसा नाही बसा म्हटलं. अजिबात हसणार नाही मी. अहो बसा म्हटलं इथं बसा. बसतोय गे हळू बोला की येते काय केला मला? आयला भैरे बोड्याच कुठं आलं या? मास्तर माझ्या आत कशाला बोलवलं तुम्ही? अहो तुमचं पोरग लय नाल झालं या. काय बोलता मास्तर पोरग वड्या कमी वयात नायब तहसीलदार झालोय मी. वा वा नुसतं भैऱ्या बोड्याच आहे, नायब तहसीलदार नव नालायक झालंय ते तुमचं पोरग. काय बोलता कल्याण झाले माझं पोरग संजय. वा वा अरे भैऱ्या तुझं पोरग नालायक झालंय नालायक. हो कळलं माझं पोरग कल्याण झालंय. आता सुतळी बॉम्ब आणला सुतळी बॉम्ब. अरे तुझं पोरग नालायक झालंय सारखा मग कळलं मला माझं पोरग नालायक झालंय ते. तुम्ही एवढं नालायकपणा करू नका. अहो तुमचं पोरग ताब्यात ठेवा नाही तर पोरग वाया तुमचं. काय माझं पोरग तांब्यात ठेवी? तांब्यात मारा नाही माझं पोरग बाहेरला आणतो मोठा. अहो ताब्यात म्हटलं ताब्यात. काय आंब्यात ठेवू? आंब्याचं अजून आलेलं नाही लांब आहे अजून. ए आलती आहे तुझ्या भैऱ्या बापाला घेऊन करला जा. काय काय रेगून करला जा मी अजून आंब्या झाडाला मोहर आलेला नाही. चुक काहीच्या दोघांना बापल्या दोष का फिरवून टाकला त्या भैऱ्यानं नालाय कुठलं. मास्तर रातच्याला ना भेटून बघतो मावती का बर का? सुकायच्या तुमच्या. श्रेया पुढे बाप कुठं गेला तुझा? सर माझा बा आणि आई गावाला गेले ती. काय तरी सांगू नको, हात पुढं कर, वीज छड्या देणार आहे तुला मी. बाळ शिर्या शाळो मी
या पप्पा आज टाइम आवालायचा सरी माझ पप्पा नमस्कार बसा नमस्कार हस्तर नमस्कार हस्तर ही कसली यांची भाषा ही आगळा बोलताना हण हब्जाची होरवा धरतो म्हणजे कुठल्या विषयाबद्दल बोलताना सुरुवातीला हा लावून बोलता काय अगदी हरहर शो तुमचा शरीर तीन विषयात नापास झाला या हाय ऐकताय हाय ऐकताय कुठं आगलोय मी हाकताय हव हाय ऐकताय हिरा हांगर हेरा काय सांगताय असं म्हणते ती खरं सांगतोय निकाल बघायचा का त्याचा तुम्हाला हागू हागू काय डोस का फिरलोय तुमचं शाळेत बसलायचा हागो म्हणताय हागो हागो ही काल हागो हाट नाही ए शिर्या तुझ्या बाला घेऊन कसं सांग नाही तुझं हाकल अरे हुळ्या होस्क्याच्या ही काल हागू म्हणलं मी आग्रह्याला अहो सर निकाल बघू असं म्हणते पप्पा आमचे बघू मी आयलाय सारखं हन सुरुवात करते त्यामुळे माझी गडबड झाली हर हा क्वाव करी काल थांबा हा घेऊ तो निकाल आपला दाखव तो निकाल बर बर आय माणूस यश आले बघ मे माझं बाबू नाही नाही म्हणून दोघ पण आली शिर्या कोण रही ही माझ दुसरं पप्पा काय रे तुझं दोन दोन पप्पा या बसा बोल्या मास्टर कशी चालल्या माझ्या पोलाची प्रगती अहो इथं कुठं पुढे बसा बोला मास्टर कशी चालल्या प्रगती अहो तिकडे कुठं इकडे बघा अरे इकडे तरी इकडे अहो इकडे बघा अरे इकडे कुठं आले तुमचं पोरग तीन विषयात नापास झालंय काय अहो दादा तुम्ही त्या शिरेच्या पहिल्या पप्पाला मारलं जा काय पहिल्या पप्पा मला कसं माझ्या सुट्टी अहो मला कुठं मी मास्तर शिरेच पप्पा तिकडेच अहो तिकडे अहो सर कशाला बोलला त्याच माहित नव्हतं माझं दुसरं पप्पा आहे ती लका लका अवघड आहे की मग अरे कोणता शिर्याचा दुसरा बागा कोणता मास्तर सोडा अहो सोडा मला मी मास्तर शिर्याचा बाग कुठे दुसरा अहो तुमच्या माग आहे तिथं अरारा खतरनाक बासरेस आलोय मी आईला ही संख्या फुकणीची पण माझा बाप बनून आलं आता अवघड झाली तुझी शिर्या कोण रे आता हे माझ तिसरं पप्पा काय तिसरा बाप अरे किती आहे बाप तुझं तुमच्या मागे एक आहे तिकडे एक आहे मला का मारताय अहो तुमच्या मागे एक आहे माझ्या बाजूला एक आहे काय मग गुरुजी कसे चालल्या माझ्या पोराची प्रगती तुमचा शिर्या तीन विषयात नापास झालाय शिर्या सुकळीच्या तुला सगळा अभ्यास करता येत नाही शिर्या अ शिर्या संख्या माझ खरं बाप आले अरे शिर्या कोण आता मास्तर मी एकटा शिर्याचा खरा बाप आहे खोट बोललो गो कोण आहेस तू आधार कार्ड लाव तुझं अरे ह्योच खरा बाप आहे शिर्याचा ह्यो कोण आहे आणि ही दोन कोण आहेत संख्या तू खमकर पुढे ना आलाय का सगळ्या विषयात नापास झालायस कुठे आहे तुझं पालक तुझी खरड पडीच काढतो मग आता आमची मम्मी यायला लागल्या थांबा पाच मिनिटात येते अरे शाळा सुटायचा टाइम झाला कुठे मम्मी तुझे बघा ती काय आली तुझे देखा तो ये जाना सनम या मॅडम बसा बर गुरुजी मग काय म्हणते माझी मनीषची प्रगती आम आपट्या कोमात गेलास काय आपल्या बाप्टी सर काय म्हणते माझी मम्मी काय 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 म्हणलं मॅडम अहो मी म्हणते काय म्हणते मग माझ्या मनीषची प्रगती एक नंबर आहे पोराची तुमच्या प्रगती सगळ्या विषयात पहिला नंबर काढलाय पोरानं तुमच्या सर ह्याचा नाही माझा पहिला नंबर आलाय वर्गात उगाच डोक्यावर पटल्यागत करू नका ए पुरी गप तू पेपर तपासताना मीच गडबडी तुला जास्त मार्क दिली तसा माझ्या म्हणूनच पहिला नंबर आलाय माझ्या पोराचा आपलं त्यांच्या पोराचा शुभ्या मन्याच्या मम्मीला बघून सरांनी लगेच पलटी मारली बघ सर माझं पोरग लय हुशार आहे पण पुढच्या आठवड्यात तुम्ही ट्रिप घेऊन जाणार तर त्याला येऊ नको असं म्हणले का नाही मनीषला तर पहिल्यांदा घेऊन जाणार आहे ट्रिपला सोबत तुम्हाला पण घेऊन जाणार आहे होय आणि मनुजा ट्रिपची फी मीच भरणार आहे आणि एवढ्या हुशार आणि अभ्यास पोरासाठी तेवढं केलंच पाहिजे मला थँक्यू सर थँक्यू कशाला तुमचा नंबर द्या की मला कशाला पाहिजे नंबर अरे बाळा पेपर मध्ये 100 पैकी 100 मार्क पडले तुझ्या घरी कळवाय नको का मला मोबाईल शो करतो असं म्हण की मग आईला चुकीचाच नंबर शो करतो नाहीतर मापट्या माझ्या मम्मीला फोन करून देऊ बर मुलांनो बाकीच्या मुलांनी आपल्या पालकांना उद्या घेऊन यायचं जावा घरी आता बाय सर बाय भेटू नंतर
मावशी एक नंबर ऍक्टिंग केली बघा. सराला खरंच वाटलं तुम्ही माझी मम्मी आईसा. बरं ठरल्याप्रमाणे माझे 200 रुपये दे. हे घ्या 200 रुपये. पुढल्या पालक मीटिंग ला पण माझी मम्मी बनून या. बरं बरं. तुझ्या तर आता मला कंड होत. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.